बीड जिल्ह्याला मागच्या 8 ते 10 दिवसात अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढले. सोबतच गारपिटीचा सुद्धा फटका या फळबागांना बसलाय. जिल्ह्यातल्या 800 पेक्षा जास्त हेक्टरवरच्या पिकांचं त्याच्यामुळे अतोनात नुकसान झालंय. आंबा, टरबूज, खरबूज, डाळिंब, मोसंबी, चिंच, लिंब्यासह अनेक फळबागांचा याच्यात समावेश आहे. बीड जिल्ह्याच्या 138 गावांमधल्या 4000 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 20 जण जखमी झालेत आणि एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. करोडो रुपयाचं अंबेजोगाई तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे. मला सरकारला विनंती करायची आहे, एक वृक्षमित्र म्हणून, तर त्यांनी तात्काळ शासनानं पंचनामे करावे, तहसीलदाराला आदेशित करावे आणि या शेतकऱ्याला न्याय द्यावा, पंचनामे करून त्यांना अनुदान द्यावं, एवढीच सरकारला माझी मागणी आहे. जे मोठे मोठे झाडं आहेत, माझं जर या कालच्या चक्रीवादळामुळे 3.5-3 लाखाचे नुकसान झाले आहे, तरी मी या आंबे खूप पाणी थोडं पाणी घालून बाहेरून पाणी आणून जपले आहेत. तरी मला शासनाने थोडी लवकरात लवकर मदत करावी.